नमस्कार विद्यार्थी, तुळजा वारी प्राथमिक विद्यालय मधील लातूर या ठिकाणी व्हर्च्युअल क्लासरूम मध्ये आपलं हार्दिक स्वागत। आज आपण इयत्ता 7वी विषय इतिहास या इतिहास विषयातील दुसरा पाठ शिवपूर्वकालीन भारत अभ्यासणार आहोत। आणि शिवपूर्वकालीन भारत अभ्यासत असताना या अगोदर आपण सुलतानशाहीचं त्याचबरोबर अकबरासोबत संघर्ष केलेले सैनानी असतील, त्यानंतर औरंगजेब बादशाह आणि औरंगजेब बादशाहचा अहोमांशी संघर्ष हा आपला शेवटचा मुद्दा होता, तिथपर्यंत आपण अभ्यासला आहे। त्यानंतर औरंगजेबासोबत कोणी कोणी संघर्ष केला याची माहिती आपल्याला या तासिकेला पाहिजे। त्यामधला पहिला मुद्दा आहे शिखांशी संघर्ष। शिखांचे नववे गुरु तेग बहादुर। शिखाच्या परंपरेमध्ये 10 गुरु आहेत, त्यामध्ये गुरु नानक शीख धर्माचे संस्थापक किंवा शीख धर्माची स्थापना ज्यांनी केली, गुरु नानकापासून ते गुरु गोविंद सिंगापर्यंत। आणि हे जे गुरु आहेत ते नववे गुरु आहेत, ज्यांचं नाव आहे गुरु तेग बहादुर। आणि त्यांनी औरंगजेबाच्या सहिष्णू धोरणाविरुद्ध किंवा सहिष्णू धार्मिक धोरणाविरुद्ध तीव्र नापसंती व्यक्त केली होती। बादशाह असल्यानंतर बादशाहना बादशाहप्रमाणे वागावं लागतं, सर्व धर्म समान हे धर्माचं तत्व स्वीकारावं लागतं। पण असं न करता औरंगजेबानं दुसऱ्या धर्माला तुच्छ लेखण्याचं काम केलं किंवा त्यांचं जबरदस्तीनं धर्म परिवर्तन करण्याचं काम तो करत होता। आणि या कार्याला गुरु तेग बहादूर यांनी नापसंती दर्शवली, औरंगजेबांनी त्यांना कैद केलं आणि 1675 मध्ये त्यांचा शिरच्छेद केला। आणि या घटनेनं त्याला वाटलं की आता हा जो शीख समाज आहे तो काहीसा शांत बसेल, दबला जाईल। पण घडलं त्याच्या विरुद्ध, शीख समाज आणखी द्वेषाना औरंगजेबासोबत लढू लागला। त्यानंतर त्यांचे 10वे गुरु, या गुरु परंपरेतील 10वे गुरु गुरु गोविंद सिंग हे शिखांचे गुरु झाले। लातूर जिल्ह्यापासून जवळच असलेला नांदेड जिल्हा, नांदेडमध्ये असलेलं गुरुद्वार आणि त्या ठिकाणी या गुरु गोविंद सिंगाची समाधी आहे। जशी गुरु नानक यांची समाधी किंवा शिखाचं पवित्र स्थळ अमृतसर या ठिकाणी जे सुवर्ण मंदिर आहे ते एक, आणि महाराष्ट्रामध्ये नांदेड या ठिकाणी असलेलं गुरुद्वार ज्या ठिकाणी गुरु गोविंद सिंग यांची त्या ठिकाणी समाधी आहे। गुरु गोविंद सिंगांनी आपल्या अनुयायांना संघटित करून त्यांच्यातील लढाऊ वृत्तीला प्रोत्साहन दिलं। त्याच्या अगोदर सुद्धा मी तुम्हाला सांगितले की औरंगजेबाने जे ठरवलं होतं, जे त्याला वाटलं होतं, त्याच्या विरुद्ध दिशेनं शीख समाजाच्या लोकांनी लढा द्यायला सुरुवात केला। आणि गुरु गोविंद सिंगांना शीख समाजाचे किंवा शीख धर्माचे जे अनुयायी होते यांना संघटित केला आणि लढाऊ वृत्तीला प्रोत्साहन दिला। लढाऊ शीख तरुणांचं एक दल स्थापन केलं आणि त्याला खालसा दल असं नाव दिलं। आणि हे खालसा दल मुघलाविरुद्ध लढत होता। आनंदपूर हे त्यांचे प्रमुख केंद्र बनले, आनंदपूर हे त्यांचं प्रमुख केंद्र होत। आणि औरंगजेबाने शिखाविरुद्ध सैन्य पाठवले, त्यांच्या फौजांनी आनंदपूरवर हल्ला चढवला, त्याच्या फौजांनी आनंदपूर ज्या वेळेस हल्ला चढवला त्या शिखांनी प्रकरण झुंज दिली, परंतु त्यांना त्यात यश आले नाही। त्यानंतर गुरु गोविंद सिंग दक्षिणेत आले आणि 1707 मध्ये नांदेड मुक्कामी त्यांच्यावर हल्ला झाला आणि पुढे त्यातच त्यांचं निधन झालं। औरंगजेबाच्या मृत्यूनंतर गुरु गोविंद सिंगाचा मृत्यू झालेला आहे, तोपर्यंत त्यांनी 1675 ला गुरु तेग बहादूर यांना कैद करून शिरच्छेद करण्यात आला। त्यानंतर गुरु गोविंद सिंग हे शिखाचे 10वे गुरु झाले आणि 75 पासून ते 1708 पर्यंत 33 वर्षाचा काळ गुरु गोविंद सिंगांनी
पिकांसाठी संघर्ष केला आणि ते अमर झाले. त्यानंतर राजपुतांशी संघर्ष. औरंगजेबाच्या विस्तारवादी धोरणाला प्रत्येक राज्य विरोध करत होतो, विरोध करत असल्यामुळं त्यांच्यामध्ये संघर्ष अटळ होता. आणि शिखांसोबत संघर्ष झाल्यानंतर पुन्हा औरंगजेबाचा राजपुतासोबत संघर्ष आला किंवा झाला. अकबराने आपल्या सलोख्याच्या धोरणाने राजपुतांचे जे काही सहकार्य मिळवले होते, मात्र औरंगजेबाला राजपुतासोबत सहकार्य मिळवता आले नाही. मारवाडचा राजा जसवंत सिंग यांच्या मृत्यूनंतर त्याचे राज्य औरंगजेबाने मुघल साम्राज्यात जोडून घेण्याचं कटकारस्थान केलं. आणि दुर्गादास राठोड यांनी जसवंत सिंगचा चालकोई मुलगा अजित सिंग याला त्याच्या गादीवर बसवलं आणि मारवाडचा राजा घोषित केलं. दुर्गादास राठोडने मुघलाविरुद्ध मोठा संघर्ष केला. दुर्गादासचा प्रतिकार म्हणून काढण्यासाठी औरंगजेबाने राजपुत्र अकबर याला पाठवले. राजपुत्र अकबर हा स्वतः राजपुतांना जाऊन मिळाला आणि त्याने औरंगजेबाविरुद्ध बंड पुकारले. या बंडात महाराष्ट्रातील मराठ्यांची मदत घेण्याचा प्रयत्न झाला. दुर्गादास राठोड याने मारवाडच्या अस्तित्वासाठी मुघलाविरुद्ध हा संघर्ष चालूच ठेवला. ज्यावेळेस मारवाडचा राजा जसवंत सिंग जो होता त्याचं निधन झालं, त्याचा अल्पवयीन मुलगा अजित सिंगाला दुर्गादास राठोड यांनी गादीवर बसवलं आणि स्वतः औरंगजेबासोबत युद्ध केलं. औरंगजेबाने त्याचा मुलगा अकबर याला मारवाडवर चालून जाण्यास सांगितलं, तो गेला. पण दुर्गादास राठोड यांनी त्याला आपल्या गटामध्ये सामील करून घेतलं आणि त्यामुळं आणखी औरंगजेब चिडला आणि हा संघर्ष अधिक तीव्र झाला. दुर्गादास राठोड यांनी मारवाडच्या अस्तित्वासाठी शेवटपर्यंत झुंज दिली आणि हा संघर्ष चालूच ठेवला. आणि या ठिकाणी मुघल आणि राजपूत यांच्यात संघर्ष कशा प्रकारे झाला आपण पाहिलं. त्यानंतर आहे मराठ्यांशी संघर्ष. मराठ्यांशी संघर्ष झाला विस्तारित माहिती आपल्याला पुढे पाहिजे आहे. थोडकी माहिती आपण पाहू. महाराष्ट्रात शिवाजी महाराजांनी नेतृत्वाखाली स्वराज्याची स्थापना झालेली होती. त्यांना स्वराज्य स्थापन करण्याच्या या प्रयत्नामध्ये इतर शत्रू बरोबर मुघलांशी संघर्ष करावा लागला. त्यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण दक्षिण भारत जिंकून घेण्याची औरंगजेबाची मनशा होती. त्यामुळे औरंगजेब दख्खन मध्ये आला. परंतु मराठ्यांनी औरंगजेबाशी तीव्र संघर्ष केला आणि आपलं स्वातंत्र्याचं रक्षण केलं. आणि हा सर्व संघर्षाची माहिती आपण पुढे सुद्धा घेणार आहोत. मराठ्याचं साम्राज्य निस्तनाबूत करण्यासाठी औरंगजेब 1680 साली शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर दक्षिणेत आला. दक्षिणेत आल्यानंतर त्याला वाटलं की महाराष्ट्र आपण सहज जिंकून घेऊ. पण सतत 25 ते 27 वर्ष संघर्ष करून सुद्धा त्याला मराठेशाहीचा पाडाव करता आला नाही. आणि 1707 मध्ये याच ठिकाणी औरंगाबाद येथे औरंगजेबाचा मृत्यू झाला. आणि मराठी साम्राज्य तशाच पद्धतीने नंतर त्या काळामध्ये विस्तारित राहिले. तर विस्तार होत गेला. आणि या ठिकाणी शिखाशी संघर्ष, राजपुताशी संघर्ष आणि मराठ्याशी संघर्ष आपण पाहिला औरंगजेबाचा. आणि शिवपूर्वकालीन भारत हा पाठ या ठिकाणी संपतो. त्या पाठाखाली जे प्रश्न उत्तर आहेत, नावे सांगा असेल, गटात न बसणारे शब्द असतील थोडक्यात उत्तरे द्या किंवा तुमच्या शब्दात माहिती लिहा, अशा प्रकारचे जे 4 प्रश्न आहेत त्या 4 प्रश्नांची उत्तरं घेऊन तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवायचे आहेत. धन्यवाद.